आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गिरिजा, गिरिजा थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. हळू. काय झालंय? अगं तो मुलगा आहे ना रितेश, ज्याला गौरवने मारले, त्याच काय? तो शुद्धीवर आलाय. काय? अगं पण डॉक्टर. हळू. डॉक्टर जयंत खोटं बोलताय तुझ्याशी. तुला फसवण्यासाठी मुद्दाम त्या मुलाच्या तब्येतीबद्दल खोटं सांगताय. तू एक काम कर ना, तू इमर्जन्सी वॉर्ड मध्ये जा लगेच. तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस की कळेल मी खरं बोलते ते. ठीक आहे गिरिजा, पण मी तुला हे सगळं सांगितलंय हे प्लीज कोणाला सांगू नकोस. डोंट वरी, मी नाही सांगणार. मी येते. अरे भाग्य तुझळलं माझं. मिस गिरिजा मयेकरांचा मला फोन. कॉल रिसीव. हा बोला, काय सेवा करणार तुम्ही माझी? जयंत सर, तुम्ही कुठे आहात? नाही, ऍक्च्युली मी तुमच्या केबिन कडे येते, तर तुम्ही सुद्धा तिथे येऊ शकता का? माझ्या केबिन मध्ये का? अहो, तुमच्याशी थोडं एकांतात बोलायचं होत. आणि असं एकांतात बोलणं तुमच्या केबिन मध्येच होऊ शकत ना? ऐक ना, ऐक, ते तुझ्या भावाचं भविष्य आणि तो पोरगा, त्याचा जीव माझ्या हातात आहे. तू माझ्या पायाशी लोटांगण घालणार, रडणार. नकोय ग मला हे सगळं. मला काय हवं तुला माहितीये ना, नीट. हे बघ, मला ना चर्चा करणं, तुझं रडणं बघणं काही अर्थ वाटत नाही. माझ्या केबिन मध्ये आलीस तर मला जे काय पाहिजे ते मिळालं पाहिजे. वेळ काय आणि वेळेनुसार काय करायचंय तुला नीट समजत. त्या केबिन मध्ये जे मला हवंय ते मला मिळालं पाहिजे. ते देणार असेल तर तिथे ये. हो सर, येतो.
तू का आलीस इथे? म्हणजे जयंत सरांनी सांगितलं ना इथे कोणाला येऊ द्यायचं नाही, आणि त्यांनीच मला इथे पाठवलं असेल तर? म्हणजे मी त्यांचा निरोप घेऊन आले, त्यांनी बोलवले तुला. मला बोलवलंय? आता इथे नर्स वनिता कोण आहे? तू आहेस की नाही? तुलाच बोलवलंय. ते थांबलेत केबिन मध्ये. मी त्यांना कॉल करते. ओके कॉल कर. तू कुठे जातेस? डॉक्टर जयंत सरांकडे. कशाला? नाही मी जाऊन सांगते त्यांना की तू बिझी आहेस म्हणून. आणि तसंही त्यांनीच सांगितलं ना की तुझ्या व्यतिरिक्त इथे कोणीच थांबायचं नाही म्हणून. मी जाते. थांब. काय काय बोललीस का काही? तू पेशंट जवळ थांब इथे, मी जाऊन बघते सर काय म्हणतात ते. अगं पण जर तू बिझी असशील तर मग तसं, म्हणजे मी जाऊन तसं सांगते त्यांना. नको ना, मी येईपर्यंत तू थांब इथे. अच्छा तू म्हणतेच तर मग थांबते, नाहीतर मी येते. तू सध्या डोक्याला जास्त ताण देऊ नकोस, तुझ्या डोक्याला मार लागलाय. पण तू कोण आहेस? मी गिरिजा मयेकर.